या क्षेत्री श्री खंडोबा व माळसाई प्रकट झाल्याची कथा आहे. शके 1347 मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शनिवार या दिवशी इथं श्री खंडोबा व माळसाई प्रकट झाल्याचा उल्लेख एका शिवकालीन कागदपत्रात आढळतो. शके 1624 मध्ये औरंगजेब बादशहाच्या शिपायांनी देवाचा मंडप व कळस पाडला, नंदी फोडला, देवाचा लेपही फोडला, स्वयंभू लिंगास मात्र धक्का लावला नाही. खेड तालुक्यातील निमगाव हे दावडी निमगाव या नावाने ओळखले जाते. निमगावला लागूनच असलेल्या मौजे दावडी या ऐतिहासिक गावामुळे या निमगाव ठिकाणाला दावडी निमगाव असे नाव पडले असावे. दावडी हे मराठेशाहीतील सरदार दामाजीराव गायकवाड यांचे गाव. निमगाव हे प्रामुख्याने एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून परिचित आहे. ज्याप्रमाणे जेजुरीचा खंडोबा अनेकांचे कुलदैवत आहे, त्याचप्रमाणे दावडी निमगावचा खंडोबाही बऱ्याच लोकांचे कुलदैवत आहे. निमगावातील छोट्याशा टेकडीवर जेजुरीच्या किल्ल्यासारखाच भव्य किल्ला इथं असून यात आत श्री खंडोबा, म्हाळसा व बाणाई यांचे मंदिर आहे. मंदिराचा कोट मजबूत दगडी बांधकामाचा असून चारही बाजूंना बुरुज आहेत. मुख्य पूर्वाभिमुख प्रवेशद्वारातून आत आल्यास मनास भरतो मंदिराचा तो प्रचंड मोठा नगारखाना. मंदिराच्या चारही बाजूंना असणाऱ्या सुरेख दगडी कमानीच्या ओवऱ्या तसेच मुख्य मंदिरासमोर भव्य दगडी दीपमाळा असून उत्तरेकडील दीपमाळेवर शिलालेख आहेत. दीपमाळे समोर नंदीची मंडपी आहे. मंडपीच्या बाजूलाच दोन उंच दगडावर पोर्तुगीज घंटा टांगलेली असून त्यावर 1891 साल हे अंक कोरलेले आहे. मंदिराच्या किल्ल्याचा कोट जितका मजबूत तितकेच भक्कम आणि सुंदर असे मंदिरही आहे. दगडी कोरीव नक्षीकाम, त्यावरील दगडी द्वारपाल, गणेशपट्टी यांना वंदन करून मंदिराच्या सभा मंडपात पहिला आपला प्रवेश होतो. मंदिराची रचना ही सदर, मंडप, गर्भगृह अशी आहे. मंडप घुमटाकार आहे. मंडपास पूर्वद्वाराबरोबर दक्षिण व उत्तरेकडूनही दरवाजे आहेत. दक्षिण व उत्तर द्वाराच्या दोन्ही अंगास प्रत्येकी खोल्या असून दक्षिण बाजूस देवाचे शेजघर आहे. गाभाऱ्यात बाणाई, मल्हारी, म्हाळसा, भैरव व जोगेश्वरी यांच्या धातुमूर्ती आहेत. येथे देवाच्या नित्य पूजेसाठी भीमा नदीचे पाणी आणले जाते. चंपाषष्ठी, माघी पौर्णिमा आणि चैत्री पौर्णिमेला येथे फार मोठा उत्सव साजरा होतो. दावडीवरनं धामनटेकला आहे. धामनटेकवरनं इथं पाठीमाग कडे पठार आहे, इथं आलेले. तिथं ओ दिली नाही आईसाहेबांनी नदी भीमा नदीने. मग त्याला पुढं सरकली. इथं आल्यानंतर कडे पठारला आले तर ओ दिली आईसाहेबांनी. ओ द्यायचा आणि सांगितलं पुढं सरक, कारण 3 वेळा जागा बदलली. मग तर इथं निघाले महाराज. मार्गशीर्ष महिन्यामध्ये
चंपाषष्टीसाठी घट बसतात देवांचे 6 दिवस. त्याच्यानंतर तिथं तेलवर म्हणून एक कार्यक्रम येतो, संध्याकाळी असतो. देवाला हळद लागते, तेल लागतं, गाणी म्हणतात कायम. इथं मानकरी येतात पाटलांचे. आणि त्याच्यानंतर मग यात्रा असते माई पौर्णिमा. माई पौर्णिमेला देवाचं लग्न लागतं, देवाची वरात निघती असं मिरवणूक आणतो देवाला. आपण जसं नवरदेवाला मिरवून आणतो ना तसं त्या पद्धतीने. त्याच्यानंतर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मोठी वरात असते देवाची यात्रा. 4 दिवस यात्रा असते ती. आणि चतुर्थीच्या दिवशी देवाची वरात. नंतर सोमवती अमावस्या. सोमवतीच्या दिवशी देव इथं ज्या वेळेला अमावस्या लागते त्या टायमाला आंघोळीला खाली जातात भीमा नदीला. भीमा नदीवर वाजत रात पण वरती शुद्ध बोध निरंतर. अशुद्ध बोध निरंतर. पुण्य पाप बाधा मनाई करा. पुण्य पाप बाधा मनाई करा. शुद्ध बोध निरंतर. या क्षेत्री श्री खंडोबा व माळसाई प्रकट झाल्याची कथा आहे. शके 1347 मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शनिवार या दिवशी इथं श्री खंडोबा व माळसाई प्रकट झाल्याचा उल्लेख एका शिवकालीन कागदपत्रात आढळतो. शके 1624 मध्ये औरंगजेब बादशहाच्या शिपायांनी देवाचा मंडप व कळस पाडला, नंदी फोडला, देवाचा लेपही फोडला. स्वयंभू लिंगास मात्र धक्का लावला नाही. गंगोबा तात्या चंद्रचूड यांनी श्री खंडोबाचे शिखराचे देवालय शके 1661 मध्ये बांधले. तसेच शके 1687 मध्ये देवाच्या कळसावर वीज पडली म्हणून तात्यांनी नवीन कळस केला. हे देवस्थान सरदार दमाजीराव गायकवाड व पिलाजीराव गायकवाड यांनी लाखो रुपये खर्च करून बांधले. याशिवाय श्री मार्तंडाची पूजा, नैवेद्य, चौघडा, उत्सव यासाठीही तरतूद केली. मंदिर देवस्थानाच्या खर्चासाठी मौजे काळोस, भरे आणि अढळे येथील उत्पन्नातील काही रकमेची सोय गायकवाडांनी सरकारातून केली. 1785 साली 2700 रुपये इतका देवळाच्या इमारतीस खर्च आला. चैत्र पौर्णिमा व माघ मासात जी यात्रा भरते त्याच्या बंदोबस्तासाठी दावडीमधून शिपाई पाठवले जात असत. मंदिराचा कोट, दीपमाळा याचे बांधकाम दमाजीराव गायकवाड व पिलाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत चालू झाले आणि ते बांधकाम पुढे बरीच वर्ष चालू राहिले. इसवी सन 1789 साली पुण्याहून नवीन चौघडा खरेदी केला आणि श्री मार्तंड देवस्थान येथे सुरू केला. त्यावेळी देवस्थानास पालखी व घोडा गायकवाड सरकारातून अर्पण करण्यात आला होता. 1784 सालातील मोडी कागदानुसार मौजे काळोस, भरे, आढळे आणि केंदूर या 3 गावांची नेमणूक संस्थाच्या नित्याच्या खर्चासाठी केलेली होती. यांपैकी
मौजे काळोस येथील निम्मी पाटील की दमाजीराव गायकवाड यांनी विकत घेतली होती, याचा भला मोठा मजर उपलब्ध आहे. कोटावरून पूर्ण फेरी मारता येते. प्रचंड मोठा तट आपली आकृती बद्धता भक्कम असल्याची ग्वाही आपल्याला देतो. मंदिराच्या पश्चिमेकडचा दरवाजा कायमस्वरूपी बंद असतो, तो विशिष्ट दिवशी उत्सवात उघडला जातो. ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे सदर मंदिराचा इमारत खर्च, नैवेद्यासाठीची नेमणूक, आरतीसाठीची नेमणूक, नंदादीपाची नेमणूक, येथील गोंधळींचे वर्षासन, इतर कामाची माहिती व तपशील आपल्याला पाहायला मिळतो. पुढे ब्रिटिश कालखंडातही निमगावच्या श्री मार्तंड संस्थाचा कारभार बडोदे संस्थानातूनच चालत होता. पुढे हा येथील पुजारी भगत यांच्याकडे वर्ग करण्यात आला. हे पांडवकालीनच्या अगोदरचे मूळ मंदिर, मूळ मंदिर हा बाहेरचा जो तट आहे तो त्याच्यानंतर 12व्या शतकाच्या नंतर झालेला आहे, आणि ह्या ज्या ढिकमाळी आहेत ह्या 14व्या शतकातल्या झालेल्या आहेत. म्हणजे मंदिराचं काम मोठं असल्यामुळं ते टप्प्याटप्प्याने घेतलं आहे. याचं मूळ असं आहे, येळूचं बेट होतं इथं, आणि त्या येळूच्या बेटात त्याची उत्पत्ती स्वयंभू स्थान आहे, हे लिंग स्वयंभूई हे याचं मूळ. याची काय घडून शाळून काय बघतं जी बाहेरची पिंड, पण आत्तं जे लिंग आहे हे ओरिजिनली. आणि एक स्त्री काही वेळू तोडाय करता आपली तिथे गेली आणि ती सज लागली, ते त्याच्यातून भंडार वर आला, उधाळला, आणि ते स्वप्न त्याकाचे गेल्यावर त्याने ते केल्यावर मग हे सयाजीराव गायकवाड यांनी हे सगळा जो परिसर आहे तो पूर्ण परिसर पूर्ण केला. आणि हे इथं आलं कधी, जेजुरीत भांडण झालं पार्वतीचं म्हणजे माळसाईचं आणि मल्हारीचं. आता ही माळसा कोण येतं, मूळ पार्वती, तिला वचन त्या वेळेला दिलं होतं कोण, दाशी म्हणून जयाद्री, दोन दाशी होत्या पण जयाद्री मेन होती, खूप म्हणजे जवळची, काळजाच्या जवळची. त्या जयाद्रीने तिला वचन दिलं, कुणी, पार्वतीने शिवाला न विचारता दिलं, आणि ते दिल्याच्या नंतर आता ह्या अवतारात ते तिला कुठं आठवते की मी तेव्हा वचन दिलेले. याला एक संतच वाक्यात एक प्रमाणे असो ऐसा कुठली आठवची नाही आणि देईचं विधेयी मोबत अशा, त्या जन्मातलं तिला ह्या जन्मात आठवत नाही, मग लाकडा झाला. मग माळसाला बाणायला गड चढून नाही दिलं, खाली मध्येच पाहिली होतीचं मंदिर आहे, ती वर नाही येऊन दिलं माळसाईनं. त्याच्यावर नारदाने त्याच्यावर कथा सांगितली, नारद ऋषींनी ती कथा सांगितलं, अगोदर बाणूला कळलं आणि मग तिला कळलं की हे आपल्याकडून पहिलं असं घडलेली, पण ते आता नाही ना पटलं ना, तिला पटलं नाही ना म्हणून ते बाजूला. मग तिथं त्या दोन्हीच्या लकड्यातून भगवंत डायरेक्ट तिथून इथं आले, आणि इथं आल्यावर विष्णू भगवान कृष्ण अवतारातून बासरी होती ती मुरली तिला म्हणतात, त्या मुरलीची इथं ती स्त्री होऊन आली म्हणजे मुरली होऊन आली इथं आली. आणि इथं आल्याच्या नंतर इथून देवाने सांगितलं की मी तिचा त्याग करून इथं आलो, म्हणजे एक स्त्रीचा त्याग करून इथं आलो, इथं तुला मी सेवेला येऊन देऊ शकत नाही, पण जेजुरी हो जर आली तर ते मी तुला सेवेला तिथं स्वीकारेन, म्हणून आजही जेजुरीला मुरळी चालती, इथं मुरळी चालत नाही, कारण एक स्त्रीला त्यागून भगवंत इथं आलेले. म्हणजे याचा मेन अवतार मार्तंड भैरव, मग मल्हारी हे नाव कसं पडलं, मणी आणि मल्ल म्हणून तेल्ल हे दोन त्याच्यात घेतले, आणि याचा भैरवाचा अवतार असल्यामुळं र हा त्याच्यात आला, म्हणून सगळे मिळून मल्हारी त्याला नाव मिळालं, नाही तर मूळ मार्तंड भैरव, पण मल्हार हे नाव मणी म्हणलं तुझ्या हातातून मला मुक्तता मिळालेली, म्हणजे मी मुक्त झाले आता राक्षस कुळातून मुक्त झाले, मग तू माझ्या नावाचा स्वीकार कर, माझं नको करू पण माझ्या नावाचा स्वीकार कर. मग तो स्वीकार त्यांनी मल्ल म्हणून ल तो त्याच्यात आला,
मग हार मानली त्यांनी ना म्हणून मल्हार म ल त्याला अर्धा जोडला मी हार मानलेली म्हणून मल्हार हे नाव त्याला मिळाले. आता त्याच्यात खंड आहे खंड आहे म्हणून खंडोबा. आणि येळकोट का तर त्याची उत्पत्ती येळाच्या भेटत तिने म्हणून येळकोट. आता काही काही कथात कसं आहे की रावणाची दाढी करायला नावे म्हणून खंडोबा होता असं म्हणजे थोडं कथन आहे थोडं कथन आहे. पण हा मूळ शिव आहे. शिव कुणाची चाकरी करीत नाही केलीच तर विष्णूची आणि विष्णू शिवाची. कारण जेव्हा सगळं संकट येतं तेव्हा विष्णू साई होतो आणि जेव्हा विष्णू संकट येतं तेव्हा शिव साई होतो. ह्या दोन्हीचं एक कसं गुढ आणि गुळ रत्न आणि किळ पुष्प आणि परिमळ भेद काय स्वामी त्याच्यात त्याच्यात भेद नाही. जसा गुळाचा आणि गुढीचा भेद नाही म्हणजे रत्न त्या प्रकाशाचा भेद नाही आणि फुल आणि त्या परिमळाचा भेद नाही. फुल दिसतंय नाचतंय पण सुगंध नाचत नाही. सूर्य अस्ताला जातो पण उजेड तासात राहतो उजेड तासात राहतो. रात्रीचं सुद्धा आपल्याला दिसतं याचा अर्थ प्रकाश त्याचा अस्त होत नाही तो तो राहतो. आणि मग गुळ येऊ सकाळी गेला तरी गुळी त्याच्याबरोबर तेवढीच जाते ती त्याला सोडून राहू शकत नाही. जसं भक्त आणि देव वेगळे नाहीत तसं विष्णू आणि शिव वेगळे नाही. कारण हे दोन असल्यामुळं तिसरी ब्रह्म्याची नाभी जन्म चतुरंगाला ब्रह्म्याची उत्पत्ती नाभी कमळातून विष्णूच्या. पण शिव विष्णू हे मूळ त्याच्यात त्याची जन्म झाली. भक्तन देव नामाची उत्पत्ती भक्तन देव नामाची उत्पत्ती आप बापाचं नाव आणि आडनाव त्याच्यात आपल्या नावाची उत्पत्ती. ही जशी तीन नावं आहेत तशीच ही नावं आणि ही याची उत्पत्ती आहे. इथं तुम्ही ज्या मनाने तुम्ही अगदी निखळ निखळ प्रेमाने तुम्ही त्याच्याकडं मागणं मागा तुमचं क्रियाकर्म पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. इथला माझा अनुभव आहे. मी पुजारी विश्वस्त आहे पण हा माझा अनुभव आहे की हाची माझा अनुभव. विश्वदेव सत्तत्वे देव सत्य आहे. शरीरात आपल्या कुठे टच झाले तर आपल्याला जाणवती याचा अर्थ आत्मा कुठे पण आहे शरीरात अनुरेणूमध्ये अवयव एक ठिकाणी आहेत पण आत्मा सर्व ठाई सर्वच होऊन एक तो सगळ्या ठिकाणी. आपल्या डोक्याच्या केसाला जरी धक्का लागला तरी आपल्याला जाणीव होती याचा अर्थ आत्मा तिथे पण आहे. आत्मा सगळ्यात आहे कारण या सगळ्यातून क्रियांमुळं क्रियामुळं आता ह्या कॅमेऱ्यामुळं तुम्ही तिथपर्यंत येऊ शकता म्हणजे हे विज्ञान आहे. पण याचा मूळ जन्म कोणात आहे तर अध्यात्मात आहे. याचा मूळ जन्म कुठे अध्यात्मात आहे. प्रयोगांती विज्ञान प्रयोगांती विज्ञान मग या खंडोबाची अशी आख्यायिका आहे. आणि दुसरी आख्यायिका अशी आहे की भीमाच्या पाण्याकरता सव्वा बारा ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर. भीमाचा उगम कुठे भीमाशंकरला आहे. आणि मग त्याच्याच पाण्याकरता हा सहावा आहे मार्तंडापैकी हा सहावा आहे. कारण पहिला आणि दुसरा कर्नाटकमध्ये तिसरा जेजुरी तिसरा जेजुरी चौथं पाली आणि पाचवा परत तिकडे कर्नाटकमध्येचे आणि हा सहावा आहे. असे बारा मल्हार आहेत. सात आपल्या महाराष्ट्रात आहेत पाच कर्नाटकमध्ये आहेत असे बारा मल्हार आहेत. आता आपल्या महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग पाचच आहेत. पाचच ज्योतिर्लिंग आहेत औंढ्या नागनाथ परळी वैजनाथ अजून घृष्णेश्वर घृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर आणि पाचवं भीमाशंकर. हे पाचच आपल्या महाराष्ट्रात आहेत. बाकीची दुसरीकडे उत्तराखंडामध्ये केदारनाथ आहे त्याचाच अर्धा पशुपतनाथ नेपाळमध्ये आहे. मग श्रीशैल मल्लिकार्जुन आहे तो दुसऱ्या राज्यात आहे महाराष्ट्रात नाही आहे. आणि गुजरातमध्ये सोरटे सोमनाथ आहे. अशी प्रत्येक वेगळी वेगळी आता तिकडं विश्व काले महाकालेश्वर आहे उज्जैनला म्हणजे तोही महाराष्ट्रात नाही बाहेरची. आपल्या महाराष्ट्रात ही पाच आहेत आणि आपल्या महाराष्ट्रात ही सात आहेत. देवरगुंडा आपल्या इथं आड्याला आल्यावर मंगसुळी मंगसुळीला नाही इथं वाडा लागतो बघा छत्रपतीचा किल्ला लागतो तिथे एक आहे.
नळदुर्ग त्याला म्हणतात, नळदुर्ग अजून सातारी अजून मालेगावी अजून नगरी हा आपला जेजुरीन पाली असे सात आपले याच्यात बारा मल्लांपैकी सात आपल्याकडे अजून पाच कर्नाटकमध्ये. ही माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला माहिती पुरवलेली माहिती ते पुस्तक मी तुम्हाला देईल. परत आल्याच्या नंतर यांच्याकडे ठेवी मावळ्याकडे पुस्तक ठेवी ते आणि त्या पुस्तकावरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. हे गायकवाडा पगार देत होती परंतु आमचे वडील वकील यांनी सांगितलं की आम्ही गायकवाडाची पण देवाची पूजा केल्यामुळे बघत झालो. भाविष्यानी त्यांनी सांगितले की हे तुमचं देवस्थान तुम्ही सांभाळा, इथली शेतीबाडी काय जे काय असेल ते सगळं तुम्ही सांभाळा, इथून पुढे आम्ही तुम्हाला पगार देऊ शकत नाही, तुमचं तुमच्या ताब्यात आमचा आम्ही सांभाळतो, तुमचं तुम्ही सांभाळा. तेव्हापासून आम्ही आमचं सांभाळतो हे संपूर्ण याचं लाईट झाडलोड काय पूजा शेवण असेल ते त्यांनी करत असे की हे उत्पन्न तुमचं तुम्हीच घ्या आणि तुमचं तुम्हीच सेवा करा. याच्यात धर्मदय आयुक्त रुपयाचाही तपास आम्हाला म्हणजे हिशेब विचारित नाही. ते त्यांनी डायरेक्ट सांगते की ती तुमचा निकालच असा आहे, तुमची घटनाच अशी आहे की तुमचं कुटुंब आहे, तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न तुम्ही, तुमचा खर्च तुम्ही करा, तुमचं सगळं लाईट बिल काय असेल नसेल पाणी पट्टी लाईट बिल काय नसेल ते तुम्ही तो संपूर्ण खर्च डॉक्टरची सकार आपला आपण करायचा आणि आपला आपणच ते उत्पन्न घ्यायचं. म्हणजे हे पब्लिक ट्रस्ट नाही, हे वतपर नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाचा तो निकाल आहे. त्याच्यामुळे हे पब्लिक ट्रस्ट एकनेसर झाले. पब्लिक ट्रस्ट इथं जवळ जेजुरी पब्लिक ट्रस्ट झाली, बहुतेक देवस्थानं पब्लिक ट्रस्ट झाल्यात, पण हे होत नाही. चांगल्या कायदे तज्ज्ञाला विचारलं तरी ते आम्ही आमच्या परीने आमची माहिती घेतलेली ना तो निकाल लावल्यामुळं तो निकाल वाचून कायदे तज्ज्ञ सुद्धा म्हणतात की हे तुमचं आहे, हे तुम्ही करायचं, तुम्हाला कोणालाही पैसे हिसाब द्यायचा ना कोणाकडून घ्यायचा, फक्त आपलं आपण करायचं त्याची व्यवस्था देखभाल काय असं नसत ठीक. आणि इथं प्रत्येक खर्चाला मर्यादा आहे, जागरण कोणाच्या मनावर नाही. 500 रुपये द्यायचं, तुम्ही तुमचं निवतवान करून आणायचं, जागरण करून जायचं, आतमध्ये तळे भांडणार, तुमच्या मनाला येईल ती दक्षिणा तुम्ही द्यायची की तुम्ही एवढी द्या अशी सक्ती नाही. सक्ती येते काय नाही, सक्ती येते तिथं तिथं साधा अभिषेक करायचा. गायकवाडचं मूळ आहे ना ते मुळशी तालुक्यातूनच, कारण 3 पुस्तकांमध्ये मी वाचलं आणि मी त्या बरे गावाच्या शेजारच्या गावातल्या. आणि मी काल फोन केला होता बरे गावातले एक ओळखीचे, तर त्यांना विचारलं म्हणलं आता जरी गावात जवळ राहत असलं तरी काय तिकडे एवढं निरखून पाहणं नाहीये, तेव्हा त्यांना विचारलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे फक्त कार्तिक स्वामींचं मंदिर की जे खूप जुनं आहे ते त्या गावातलं काय कोण सांगू शकत नाही की ते कधीपासून. मात्र गायकवाडांचं आता तिथं एकच आजही आता ढिकमाळी जवळ झालेत ना, ढिकमाळीवर साल टाकलेले 1914 अशी काहीतरी त्याच्यावर तारीख आहे. आता तुम्हाला तिची पिवळी पाठी दिसतील ना त्याच्यावर लिखाण लिहिलेले तारीख आहे त्याच्यावर. कारण अजून पण ते सांगतात की जर बडोद्याचं किंवा गायकवाड इकडचं जर सुतक वगैरे लागलं तर ते बाकीचे असे पाळतात म्हणून. हा नाही करत आणि त्यांच्याकडचाच मूळ पुरुष इकडे आलेला आहे तेच येत ना त्यांनी ते माहिती पण ते सांगितलं म्हणलं खात्री करून घ्यावी म्हणून मी तर फोन केला. आम्ही ओरिजिनल गायकवाडची पण ही सेवा जशी करतो ती जवळजवळ 4-5 पिढ्याला भगत म्हणूनच आणणार लागली. आमचं कुळ या देवक्या सूर्यवंशातलं देवके सूर्यकुळ आणि कृष्ण कुळातलं यादव कुळाचं आमचं कुळ आहे कुळेपणे. आणि याशिवाय आम्ही गायकवाड सरकारी सदघंटा वाजली. आता ते आमच्याकडे ते एकच घर राहिल्यामुळं ते पण काय अशी माहिती देत नाही. आणि काय त्यांच्या घरातलं आहे ना, काल फोन केला होता ना ते सांगत होते फिरंगुट मी फिरंगुटमध्ये राहतो आणि बरे 5 किलोमीटर पुढे माझ्या गावापासून. म्हणजे त्यांच्या घरातलं पण कसं आहे कोण शिक्षण नाही झालं त्याच्यामुळे ते एवढ्या खोलात जाऊन त्यांनी कधी अभ्यास केला. तुम्हाला मी पुस्तक देईन वकिलाने आमचे छापलेले आहे ते पुस्तकात इतंभूत माहिती आहे त्याची. निकाल इंग्रज मध्ये पण बाकी सगळी माहिती मराठी मध्ये. सरांनी कसं देवस्थान ते मोडी कागदात जेवढं काय त्यांना सापडलं ना तेवढ्या वस्तू त्यांनी पुसलेलं आहे. आता ते गाडी एखाद्या वेळेस पुस्तक बापू भगत का असेल
भक्ताला विचार मला वकील साहेबांचं मल्हारी मारते मोडचं जे पुस्तक आहे ते पुस्तक आम्हाला पाहिजे. हा फोटो पाठवून जेवढं मेन मुद्दे आहेत ना तेवढे पाठवले मिळतील डायरेक्ट लेखक आणि ती तमिळला की मग तुम्हाला माहिती मिळेल. हो चालेल चालतं. आता जेवढी माहिती आहे त्याच्यात थोडीशी आणखी भेटेल. हो त्याच्यात संपूर्ण आहे पुस्तकात संपूर्ण माहिती. हे पहिलं मार्तंड देवस्थान होतं बडोदा सरकारचा जोपर्यंत होतं ना तोपर्यंत मार्तंड देवस्थान म्हणून होत. आमचे निकाल झाल्यापूर पुढे खंडोबा देवस्थान करून घेतले मी. मार्तंड देवस्थान नाही आजही पण याला गेलं ना धर्मदाय तर मार्तंड देवस्थान म्हणून निघाले. जुन्या याची पुढच्या वेळी ना माझ्या एका मित्राला आहे ना त्यांना पण आज खंडोबा आता आम्हाला पालचा असते म्हणून आमचं कधी इकडे येणं नाही ना त्याच्याबरोबर नाही पण मागे एकदा आलो होतो याला मुरळी लागत नाही याला म्हणजे स्त्रीचा त्याग केलेला आहे. आता ह्या आपल्या प्रतिमा पण इथं म्हणजे बाकीच्या ठिकाणी ना खंडोबर माणसं पाहिलेली नाही पण हे एकमेव आहे का की जिथं माणसं खंडोबा आणि बानू तिन्ही एकत्र 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 याची पूर्वीपासून मानणूक आहे. आता तिन्ही मूर्ती आपण नवीन बसवल्या तिन्ही पण तिन्ही पण पहिल्या कशा होत्या शाडू मातीच्या बनवलेल्या होत्या ते दोन वेळा मुखावटे गाळाली म्हणजे माणसं बाळायची ते आम्ही पडदे लावून पुन्हा परत बनवले. पण म्हणलं एक कवर बनवायचं तर आमदार अण्णा त्यांना खूप अडचण आली ते आले माझ्याकडे फोन लावले मी फोन लावून सांगितलं अण्णा असं असं केलं तर तुमचं होईल ओके होईल आणि ते झालं त्या व्यक्तीचं झाल्यावर म्हणलं मी हक्क खर्च करतो तिन्ही तिन्ही मूर्ती त्याला म्हणजे निवडणूक वर्षाने लागणार होती त्याच्या अगोदर सांगते इथं आलं म्हणलं बघा बाबा असं असं होईल का माझ्या तोंडातून सहज गेला म्हणलं तुम्ही बोलायला घेऊन या तुम्ही आमदार आहे आणि ते 12 महिने निवडणुका लागले ते आमदार झालं मला पाहिलं कॉन्टॅक्ट केलं म्हणलं ते तू यायला पाहिजे तरच काही गोष्टी होतील नाही तर होणार नाही म्हणजे त्याच्या आर्थिक घरातल्या अडचणी दूर केल्या. कसं आहे तर ते मला 2-4 वेळा तिकडं बोलावलं म्हणलं माझा बाप एवढं दान सोडून मी तू याकडे नाही येऊ शकत तू देऊन देऊन किती देशील मला एकदा देशील पण याने मला आयुष्याचं दिलेलं आहे मग तो दान सूर्य तो देऊ शकतो तू नाही देऊ शकत तू मागत करणार आहे तू मागितलेस. किती साली बांधले हे ते 12व्या शतकातलं असं मूर्ती आत्ता गेल्या वर्षी बसवल्या सगळं 11-12 म्हणतात पहिली जी मूर्ती होती ना ती तर भटवाची येतात त्यात उलटी आहे ना ती उलटी नव्हती सपाट होत मग तुम्ही शेजा आकडा ते चारातले भारी दिसायचा. आता निरून चार आहे निरून आणि त्यातून त्या मिशीची उलटी ठेवलेली ना मूर्ती घडवणार ती त्याला मी दाखवलं पाहिलं फुटून तो म्हणला बाबा तुम्ही फोन केला होता ते करायला पाहिजे होतो मी तर म्हणलं तुला सांगितलं होतं आता मूर्ती ओके झाली ना आता तिच्या तिचं कसं मारणार तू आता नाही करू शकत ती पहिलीच करायला पाहिजे होती. आता ही मूर्ती कशी आहे जिजुरीची कशी आहे त्या करावं आणि ही मूर्त जिजुरीची वेगळी होती जिजुरीपेक्षा वेगळी दिसायला मिशात पण वेगळी दिसायला आणि ती कशी होती हे असं आकडं होतं ती नंत बघितली की असं तिथून हलावंच वाटायचं नाही हा भेटतोय ना इथं आपल्या याच्या दत्तुबाक मिळत गुगलला भेटून जाते गुगललाही भेटत आणि इथं दत्तुबाक जुना फोटो मिळत आहे त्याच्याकडे आता जे फोटो काढलेले आहेत ना फोटो बनवलेले आहेत ना त्याने कॅमेऱ्यातच काढून त्याच्यात तुम्हाला तो मिळत आजही आहे त्याच्या पुढच्या वेळी हा नवा आहे तो जुना आहे काही त्यांनी तर कोपऱ्या दुकाने कोपऱ्या दुकाने तिथं लगेच मिळेल तो एक फोटो दाखेल तुम्हाला तो फोटो दाखवला तरी तुम्ही लगेच त्याच्यात कॅमेरा शूट करून घेऊ शकता. एक सेकंदात मिळेल इथं म्हणजे जायच्या बाहेरचा आणि आपले दत्तुबा गुरुवाचे तिथं जातो तिथे हा